भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या मार्फत पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ईडीपी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व वा सहाय्यभूत वाटपासाठी दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचा पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना लवकरच कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात येणार आहेत शिया शिबिरात शे दिव्यांगांनी आपली नाव नोंदणी केली आहे अपंगण दिव्यांग संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मसन्मान केल्याचा सर्वांचा अभिमान असून आता दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी उपकरणांचे वाटप जळगाव लोकसभा करण्यात येणार असून योग्य व्यक्तीस त्याला हवे असलेले उपकरणे देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे या उपकरणातून आपण आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन खासदार दादा पाटील यांनी केलं आहे यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे तहसीलदार कैलास चावडे गटविकास अधिकारी अतुल पाटील अधिकारी शोभा बाविसकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समाधान वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन गोविंद शेलार यांनी तर बंसीलाल पाटील यांनी आभार मानले राकेश सुतार झुमन न्यूज पाचोरा